अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये दम आहे असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे. पाहुयात हा रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तुफा अखेर काल सायंकाळी 6 वाजता थंडावलेले आहेत. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व 6 मतदारसंघाचा समावेश असणार आहे. दरम्यान मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. लोणावळ्यात आयोजित पदयात्रेत नवनीत राणा यांनी पार्थ पवार यांच्यासाठी प्रचार केला. पार्थ पवार यांचे पबमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्यांना सध्या विरोधकांकडून ट्रोल केले जात आहे. या मुद्द्यावरून कौर यांनी पार्थ यांचा जोरदार बचाव केला. याबाबत प्रतिक्रिया देताना नवनीत कौर राणा म्हणाल्या, असे ट्रोल करणाऱ्यास समोर येऊन लढण्याची हिंमत नसते. असे कोणी कितीही ट्रोल केले तर काही होत नसतं. कोणात किती दम आहे हे दिसणार आहे. पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यात दम आहे म्हणून ते बाहेर पडूनसुद्धा निवडणूक लढवीत आहेत. इलेक्शन लढल्यावर कळेल की कोणात किती दम आहे. फोटोने ट्रोल करण्याने काहीच होत नसते. लढून लोकांचे मत घेण्यात दम असतो आणि तो दम मतदानाच्या दिवशी आपणाला सर्वांना दिसणार आहे.